इतिहासाचे साक्षीदार असलेले वड कोसळल्याचे प्रमाण राज्यात वाढत असा. ह्या पावसात दीड महिन्यात 16 परस माईस वड कोसळल्याच्यो घडणुको फायर डिपार्टमेंटाकडे नोंद झाल्यात. तातून मेजर घडणुको झाल्यो सुवाती आणि दीस असे. 1 जून चोडण दिवचल, 21 जून भटवाडी कोरगाव पेडणे, 26 जून कोरगाव पेडणे, 28 जून फोणे, 1 जुलै पाळोळे काणकोण, 4 जुलै तिवरे माशेल, 4 जुलै वेर्णा माजोर्डा, 5 जुलै मडगाव, 5 जुलै आसोळणा साष्टी, 5 जुलै वेर्णा माजोर्डा, 6 जुलै पिळर्ण बारदेस, 7 जुलै वाळपई, 7 जुलै साळगाव बारदेस, 8 जुलै कांदोळी बारदेस. गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटीतले एक्सपर्ट सांगता ते प्रमाण वड सरभोवतणेचे हवामानाचे निंबून असता. वडाचे आयुष्य कमीत कमी 200 वर्षां असता, ते 500 ते 1000 वर्षां मेरेनही जगतात. असली झाडा पडूक मनीसूच कारणीभूत म्हणून लिव्हिंग हेरिटेज फाउंडेशनचं मोहन कुमार म्हणता. See, so basically a bunch of things that could have happened is like, you know, because of human intervention could be one reason that banyans are falling. You know, I think they were planning to transplant it, but I don't know what's happening with that. So that was a man-made human intervention that had resulted in the falling of the banyan. And maybe like other reasons would be like, you know, bad pruning and cutting of banyan trees that would eventually might have you know resulted in them dying and falling, like, you know. वड कोसळल्याच्या घडणुकीर पुरोहित सोहता दीक्षित आपटे म्हणता, अशी झाडा पडब म्हटल्यार निसर्गाचे संकट येऊपाचे संकेत. वडाचे झाड आणि पिपळाचे झाड ही दोन झाडा अशी असतात जी 24 वरां ऑक्सिजन सोडतात. सो त्याका लागून त्यांना महत्व असा. शास्त्रान असे सांगलेले असा की एखादी गोष्ट चढ ज्यांना प्रमाणात जाता त्यांना ती धोक्याची सूचना असता. एखादे झाड जर परत परत जर तेच झाड सगळीकडे जर पडत असतात जाल्यार निसर्ग तुमका एक धोक्याची सूचना देत असता आणि ती सूचना तुम्ही जाणून घेऊन त्याचे विचार करून किद्याक असे जाता हो विचार करून तुम्ही जर तिथूनसून बाहेर पडले जाल्यार उत्तम. पण ही एक धोक्याची सूचना असा आमच्या सगळ्यांचेरूच एखादे व्हडले संकट येऊ शकता. रंटा खातीर ओमकार फळारी.